राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत शेळगी येथील नागरी आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या 2 मजली बांधकामाचे भूमिपूजन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या 75 लाख रुपयांच्या विशेष मंजूर निधीतून या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. शेळगी येथील नागरिकांच्या अधिक सोयीसाठी या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्राची नूतन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत होती. त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासनाकडून 70 लाख रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. भूमिपूजनाप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, पोलीस आयुक्त एम राजकुमार, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपस्थित होते.